कितना देते हैं? नहीं चल सामने आना, ये ठेवून द्या फक्त तुला सोबत काय फायदा आपले लातूर स्वच्छ करूया, कचऱ्याचे वर्गीकरण करूया, आपले लातूर स्वच्छ करूया, कचऱ्याचे वर्गीकरण करूया। लातूर आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी लातूर मधील बस स्थानक क्रमांक 2 येथे कचरा व्यवस्थापन या संबंधी एक कॅम्प घेण्यात आला आणि यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक तसेच महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर विशाल वर्मा सर तसेच ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी श्री ज्ञानेश्वर सर व त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित राहिली। तसेच बस स्थानकाचे कंट्रोलर या ठिकाणी उपस्थित आहेत पुरी सर। आपण सकाळी 8:30 या ठिकाणी प्रस्थान केलेलं होतं। जवळपास 8 बॅग या ठिकाणी आपण कचरा गोळा केलेला आहे आणि कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचा पण प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। तर माझी सर्व लातूरकरांना एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी कचऱ्याचं योग्य ते व्यवस्थापन करावं आणि योग्य त्या पद्धतीने त्याची विल्हेवाट सुद्धा लावावी। आपल्या परिसरात रोज महानगरपालिकेची घंटागाडी येते, त्यांच्या सूचनाही असतात आपल्याला की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी जमा करावा। तर परत एकदा संपूर्ण लातूरकरांना एवढीच विनंती आहे की योग्य पद्धतीने कचऱ्याचं व्यवस्थापन करावं आणि विल्हेवाट लावावं। मी दयानंद परिवाराच्या वतीने या ठिकाणी सर्व जमलेल्या पदाधिकारी आणि स्वयंसेवक तसेच आमचे समन्वयक तसेच कंट्रोलर बस स्थानकाचे या सगळ्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाला या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। धन्यवाद। दिनांक 13 जानेवारी 2023 वर्तमान परिस्थितीत सुरू असलेला राष्ट्रीय हिवाळदनाचा सप्ताह काल साजरी करण्यात आलेली मा जिजाऊ माँसाहेब भोसले यांची जयंती, स्वामी विवेकानंद यांची जयंती, या दोन्ही जयंतींचं महापुरुषांचं औचित्य साधून दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा आयोग व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ज्ञानशील एकता या संघटनेच्या वतीने संयुक्त विद्यमाने आज आम्ही या लातूर शहरामध्ये बसताना क्रमांक 2 कचरा गोळा करणे व गोळा केलेल्या कचऱ्याचं निर्मूलन करणे ही मोहीम हाती घेतलेली आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून अशा या संध्येमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये किंवा जो काही परिसर त्यांना देण्यात आलेला आहे त्या परिसरामधला घनकचरा विशेषतः प्लास्टिक येत कचरा जे की नॉन रिएजेबल आहे हा सगळा घनकचरा गोळा केलेला आहे आणि हा गोळा केलेला कचरा साधारणतः आपण याचे विल्हेवाट लावणार आहोत। तर माझी सर्व नागरिकांना लातूरकरांना तमाम लातूर रहिवाशांना विनंती आहे की आपल्या वतीने शक्यतर कचरा होऊ नये याची काळजी घ्यावी। महानगरपालिकेच्या माध्यमातून घंटागाडीचं त्या ठिकाणी नियोजन दररोज करण्यात येत आहे। आपल्या घरी निर्माण झालेला कचरा मग ओला असेल सुका असेल तर तो वेगवेगळा करूनच त्या ठिकाणी घंटागाडीत द्यायचा आहे। जर अशा प्रकारचा कचरा त्या ठिकाणी ठिकठिकाणी दिसून येत असेल तर नक्कीच लातूरच्या या संस्कृतीचा लातूर शहराचा त्या ठिकाणी सौंदर्याला गालबोट लागते, घाण पसरत आहे। सर्वांना विनंती आहे की आपण ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करूनच घंटागाडीत द्यावा। धन्यवाद। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दयानंद वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण समितीच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करत असते, त्यावर कचरा व्यवस्थापनाचा असेल किंवा मग महागत विद्यार्थी परिषदेनं आपण वृक्ष लागवड केलेली असे विद्यार्थी परिषदेचे SFDI गतिविधीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम वर्षभरामध्ये होत असतात। सध्या विद्यार्थी परिषदेचं 12 जानेवारी ते 23 जानेवारी विद्यार्थी परिषदेचं युवक सप्ताह आहे। या युवक सप्ताहामध्ये विद्यार्थी परिषद वेगवेगळे कार्यक्रम घेत असते, त्याच्यामध्येच काल आपला
स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आपण अष्टविनायक नायक मंदिर मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। त्यानंतर आज आपण या ठिकाणी कचरा ह्याच्यासाठी पण आलेलो होतो एसएफडीच्या आयामामार्फत। तसंच विद्यार्थी परिषद वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेत असते विद्यार्थ्यांसाठी। विद्यार्थी परिषद गेल्या 75 वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आणि त्याच्यामध्ये काम करत आहे। तर त्यासाठी विद्यार्थी परिषद वेगवेगळ्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधले नेतृत्व विकासाचं काम विद्यार्थी परिषद करत आहे। तरी आपल्या सर्वांना की एकच सांगायचं होतं की विद्यार्थी परिषद मध्ये येणाऱ्या काळामध्ये काम करावं। तुमच्यामधले सरांनी आपल्याला सांगितले की बाबा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणि आम्ही एकत्रित कार्यक्रम घेऊ। त्याविषयी सुद्धा सरांचं एक वेगळं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे। इतकं बोलतो आणि मी नंदूजी बेळगावकर, एकी कचरा व्यवस्थापन अत्यंत काम आहे, ते तुम्हाला त्याविषयी कचऱ्याचं काय नेमकी कशी प्रक्रिया होती त्यानंतर। आता सरांनी सांगितलं की बाबा हा कचरा तिथे टाकल्यानंतर अजून परत आपण इथून गोळा करून त्या ठिकाणी ढीग मारणार, त्यापेक्षा आपण त्याचं काय करायचं काय नाही ह्याच्या विषयामध्ये ते थोडं तुम्हाला सांगतील। नंदकुमार बिदलगावकर, मूळचे उदगीरचे रहिवासी आहे। 2012-13 पासून विद्यार्थी दशेपासून दशेपासूनच विद्यार्थी परिषदेच्या कामात आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये आवड आहे। आणि 2016 पासून विशेष करून कचरा व्यवस्थापन जे विषय आहे, कचरा व्यवस्थापनामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये काम आहे। विविध महानगरपालिकेमध्ये देशभरामध्ये जाऊन त्या महानगरपालिकेतून कचरा घेणं, त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं हाच एक विषय नसून, तर कचरा हा कचरा नसून कचरा कशा पद्धतीने एक आर्थिक सोर्स आहे, त्याच्यावरती त्यांचं देशभरात एक मोठं काम आहे। एकंदर ते सर्वांना ते मार्गदर्शन। कॉमर्सचे विद्यार्थी आहात, कॉमर्स म्हणजे इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे तुमच्यासाठी, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा इकॉनॉमिक्स महत्त्वाचं आहे, म्हणून मी सगळं कचऱ्याचे इकॉनॉमिक्सवर विशेष बोलतो। बाकी सरांनी आता ओला सुका कचरा पर्यावरण आणि त्याचे इम्पॅक्ट सांगितलेले आहेत। आज कचऱ्याची इकॉनॉमी किती असेल भारतभरामध्ये एक अंदाज करू शकतो? कचरा या गोष्टीपासून रॉ मटेरियल वर्कआउट करताना इकॉनॉमी किती ती असेल सहज आपण विचार करू? तर 6 लाख करोड रुपयेची फक्त कचऱ्याच्या रॉ मटेरियलची इकॉनॉमी आहे। आणि भारतामध्ये किंवा आपल्या लातूरमध्ये रोज साधारणतः जेवढा कचरा येतो त्यातला फक्त 10% कचरा आपण रिसायकल करू शकतो का, तो ओला सुका कचरा आपण ते मिक्स देतो। म्हणून ज्या दिवशी ओला सुका कचरा वेगळा भेटेल तेव्हा भारत जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करणारा होईल। आज आपल्याकडे भेटणारी कुठलीही वस्तू जर प्लॅस्टिक आज बघितलं तर आपली प्रत्येक वस्तू ही प्लॅस्टिकशी रिलेटेड आहे। प्लॅस्टिक म्हणजे बेसिक जे आहे पेट्रोकेमिकल प्रोडक्ट आहे। पेट्रोकेमिकल प्रोडक्ट म्हणजे पेट्रोल बनवताना जे त्याचं म्हणजे क्रूड ऑइल पासून पेट्रोल बनवतात, डिझेल बनवतात, रॉकेट बनवतात, जे हे राहतो जसं आपण पीठ तळताना जे कोंडा राहतो ना ते म्हणजे प्लॅस्टिक आहे। आणि हे आपल्याला दैनंदिन वापरात वापरलंच पाहिजे, नाहीतर याचे हिमालय बनतील त्या कोंड्याचे जर आपण प्लॅस्टिक नाही यूज केलं। पण जर नीट वापरलं, नीट युटिलाइज जर केलं तर त्यापासून एक मोठी इकॉनॉमी होऊ शकते। चीन जगामध्ये जेवढा एक्सपोर्ट करतो त्या देशातनं सगळ्या देशात कचरा होतो आणि त्या कचऱ्यापासून वस्तू बनवतो। आज एक प्लॅस्टिकपासून बनलेली कुठलीही वस्तू जेव्हा त्याचं मटेरियल फॉर्म मध्ये जाते, म्हणजे पेन बनते, खिळणी बनते, आपल्या म्हणजे महिलांच्या क्लिप्स बनतात, बाकी छोट्या छोट्या आपल्या मटेरियल बनतात, त्याची मिनिमम व्हॅल्यू जी आहे ते 1 किलोची 1000 रुपये किलोपर्यंत जातो। पण जेव्हा त्यांनी आपण कचरा म्हणून टाकतो त्याची किंमत किती आहे, आपल्या रॅपरची किंमत किती आहे, आपण जे चिप्स खातो त्याची किंमत आहे का? नाही, रॅपरची किंमत आहे का? नाही, रॅपरची किंमत आहे काही? आपल्या हातात जे ग्लोव्ज आहेत याची आता टाकून जेव्हा काही किंमत आहे का? आणि याचं जर रिसायकल होतं त्याचं प्रोडक्टची व्हॅल्यू आहे का? ती किंमत आहे ना त्याची, ती किंमत किती आहे? तर साधारणतः 1000 करोड रुपये त्याची व्हॅल्यू आहे आपल्या रोजच्या दैनंदिन वापराची लातूरमधली। फक्त त्याला आपल्या युटिलाइज करावं लागेल। लातूरमध्ये जनाधार सेवाभावी संस्था या विषयात काम करते। आम्ही गेल्या जवळपास 22 वर्ष झाले या विषयात काम करतो आणि गेली 3 वर्ष झालं कचऱ्याला ॲज अ रॉ मटेरियल डेव्हलप करणं या विषयावरती काम करतो। रॉ मटेरियलमध्ये काय की आपल्याकडे येणारा कचरा, कचऱ्याचं वर्गीकरण ओला सुका झालं, सुक्यामध्ये साधारणतः 18 प्रकारात आपण शॉर्ट आउट होतो हा कचरा। त्यामध्ये प्लॅस्टिक, थर्माकोल, कागद, पुठ्ठा, नंतर आरएस म्हणजे कागदामधले 6 प्रकार, प्लॅस्टिकमधले 8 प्रकार, केस आहेत, कापड आहे, कापडामधले पण कॉटन आहे, नॉन कॉटन आहे आणि पॉलिमर आहे। आणि या सगळ्या विषयाला जेव्हा ॲज अ रॉ मटेरियल आपण पॉलिसीमध्ये युटिलाइज करतो तेव्हा भारतामध्ये म्हणजे लातूरमधनं रोज साधारणतः 20 टन कचऱ्यावरती आपण ॲज अ प्रोसेस म्हणून त्याच्यावरती डेव्हलप करतो। या माध्यमातून आपल्या इथं बनणारा प्रत्येक वस्तू जी म्हणजे कागद असेल, पेन असेल, वही असेल आणि किंवा आपल्या चॉकलेटचे रॅपर्स असतील, हे सर्व आपण ॲज अ रॉ मटेरियल त्याला युटिलिटी
आम्ही करत असताना त्याचं खत पण बनवतो. आज भारतामध्ये जे खत